छत्रपतींचा विचार म्हणजे खासदार नवनीत राणा यांचं नवरूप पाहायला मिळालं. त्यांनी मेळघाटात चक्क बैलगाडीचा काजरा आपल्या हाती घेतला होता. अमरावती धारणी तालुक्यातील टिटंबा गावात त्या आल्या होत्या. यावेळेस त्यांनी बैलगाडी चालवण्याचा आनंद लुटला. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट अपघातग्रस्त बनलाय. पोलादपूर जवळील चोळई इथं उतारावर असलेलं वळण हे धोकादायक ठरतं. या ब्लॅक स्पॉटबाबत पोलीस अधीक्षकांनी संबंधित विभागांना काही सूचनाही केल्यात. काही महिन्यात 10 अपघातांमध्ये 3 जणांचा मृत्यू इथं झाला होता. काल याच ठिकाणी आमदार योगेश कदम यांचाही अपघात झाला. भाईंदरच्या उत्तन समुद्रात चौक बंदरावर नांगरलेल्या एका बोटीला अचानक आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण बोट जळून खाक झाली. जॉन पॉल असं या मच्छीमार बोटीचं नाव आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बोटीनं पेट घेतला. या आगीत बोटीवरील मच्छीमार जाळी तसंच इलेक्ट्रिक यंत्रणा पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बातमी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची. लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. कारण कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे यंदा 10वी 12वीच्या परीक्षा ही निर्बंधमुक्त वातावरणात होणार आहेत. कोरोना काळात सुरू केलेली शाळा तिथं परीक्षा केंद्र ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील 8000 केंद्रांवर बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. महालक्ष्मी ऐवजी आता रेसकोर्स मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राउंडचा परिसर साधारणपणे 24 हेक्टरचा आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं लीज काही वर्षांपूर्वीच संपलाय. त्यामुळे या जागेचा ताबा पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी बीएमसी राज्य सरकारला लवकरच पत्र लिहिणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोडच्या प्रकल्पांतर्गत नुकतेच काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मच्छीमारांच्या बोटीसाठीच्या मागणीनंतर 2 खांबांमधील अंतर 120 मीटर करण्यात आलं. या कामामुळे प्रकल्पाच्या कालावधीत आणि खर्चात वाढ होणार आहे. गडचिरोलीतील मन्ने राजाराम इथं एका दिवसात नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. 1000 पोलीस जवान आणि लोकसहभागातून हे केंद्र उभारण्यात आलं. मन्ने राजाराम हा अतिसंवेदनशील असा भाग आहे. या नव्या केंद्रात गडचिरोली पोलीस दलाच्या 3 अधिकाऱ्यांसह SRPF CRPFचेही अधिकारी तैनात असतील. नांदेडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये एका तरुणानं उत्तेजक इंजेक्शन घेतल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं. या तरुणाकडे रिकामं सिरिंज आणि इंजेक्शनची बॉटल सापडली. या तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्या तरुणानं उत्तेजक इंजेक्शन घेतलं होतं का हे स्पष्ट होणार आहे. अहमदनगरच्या नगर औरंगाबाद रोडवर वांबोरी फाटा या भागामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह अर्धवेळ जळालेल्या अवस्थेत होता. मृताची ओळख अजूनही पटलेली नाही आहे. MIDC पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. कुस्तीला गतवैभव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुस्त्यांच्या स्पर्धा भरवण्याची गरज असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. प्रत्येक स्पर्धेत हार जीत ठरलेली आहे. त्यामुळे उत्तेजक द्रव्य घेऊन कुणीही कुस्ती करू नये असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.